मी नम्रता वारंग, सिस्टर ऑफ द मुंबई पॉलिटेक्निक क्लिनिक। हे क्लिनिक ग्रँड रोड वेस्ट मध्ये लोकेटेड आहे आणि इकडे जास्त करून ज्यांना मुलं होत नाही त्यांच्यासाठी आपण इथे ट्रीटमेंट घेत देतात। तर ह्या ट्रीटमेंट घेण्यासाठी तुम्ही लोकल ट्रेननेही येऊ शकता, टॅक्सीनेही येऊ शकता, बाय बसही येऊ शकता। काही ठिकाणी असं सगळं चालतं की ट्रीटमेंटचे खूप होप्स देतात की तुम्हाला बच्चू होईल, आता मूल होईल, नंतर मूल होईल असं म्हणून खूप सायकल करवतात, पण त्यामध्ये काही रिझल्ट येत नाही। आणि इथे आमच्या क्लिनिकमध्ये एकाच रूफ खाली तुम्हाला सगळी ट्रीटमेंट एकाच ठिकाणी केली जाते। यासाठी तुम्हाला दुसऱ्या कुठेही जायची गरज नाहीये, नाही सोनोग्राफीसाठी, नाही इंजेक्शनसाठी, नाही तुमचं सिमेंट सॅम्पल वॉशसाठी सुद्धा। हे सर्व काही एकाच ठिकाणी आमच्याच क्लिनिकमध्ये होतं। तर तुम्ही एकदा क्लिनिकमध्ये एंटर केल्यानंतर तुमचं जे काही सगळं प्रोसिजर आहे ते फिनिश झाल्यावर तुम्ही 15-20 मिनिटात घरी जाऊ शकता। आणि या क्लिनिकमध्ये असे बरेच पेशंट आमच्याकडे आजपर्यंत आलेले आहेत आणि आज 20 वर्षांमध्ये आमच्याकडे 15,000 मुलं बॉर्न झालेले आहेत ज्यांना ट्रीटमेंट घेऊन अशी मुलं 15,000 तरी आमचा स्कोर आहे। तर तुम्ही सगळ्यांनी असं मला म्हणायचं आहे की आमचं क्लिनिक खूप छान आहे, स्टाफही सुंदर आहे, सगळेजण अगदी घरच्या वातावरणासारखे तुमच्याबरोबर बिहेव्ह करतात। आणि हे सगळं बघूनही तुम्हाला जर वाटत असेल की तुम्ही इथे यावं आणि काही करावं तर तुम्ही प्लीज आमच्या क्लिनिकमध्ये एकदा व्हिजिट या, एकदा कन्सल्टिंग करा। हे क्लिनिकमध्ये असं आहे की ज्यांना मुलं होत नाही त्या मुलांसाठी, त्यांच्या पॅरेंट्ससाठी सुद्धा आम्ही ट्रीटमेंट करतो। आणि ती ट्रीटमेंट बऱ्याच टाईपच्या आहेत, बऱ्याच प्रकारच्या आहेत। आणि त्यामध्ये IVF आहे, ICSI आहे, IUI आहे, या काही पद्धती आहेत ज्या ट्रीटमेंटसाठी तयार केलेल्या आहेत। आणि यासाठी तुम्ही आमच्याकडे येऊ शकतात। आणि या ट्रीटमेंटसाठी जे काही होत आहे ते सुद्धा, काहीही प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा डॉक्टर आमचे त्यातून तुम्हाला परफेक्ट तुम्हाला मार्गदर्शन करतात। आणि हे मार्गदर्शन आणि जे काही तुमचं प्रॉब्लेम असेल ते सरळ स्पष्टपणे तुमच्याशी बोलतात आणि स्पष्टपणे क्लिअर करण्याचाही प्रयत्न करतात। आमच्याकडे बरेच इंजेक्शन्स आहेत ज्याच्यामुळे आपण, मेन तर आहे की स्त्रियांमध्ये अंड बनण्याचा जो प्रॉब्लेम असतो त्याच्यासाठी पण आपल्याकडे टेस्ट आहे। बरेच डॉक्टर काही इंजेक्शन देऊन सगळं करतात पण त्यामध्ये काही निर्णय घेत नाही, त्यांना काहीच मिळत नाही, म्हणजे रिझल्टही त्यांच्या हातात येत नाही। पण ही जी ट्रीटमेंट आहे ह्या ट्रीटमेंटमध्ये एक महत्वाचं म्हणजे AMH म्हणून नावाची टेस्ट येते, त्याच्यामुळे अंड्याची जी क्वालिटी असते की अंड किती तयार होणार आणि चांगल्या क्वालिटीचं बनणार की नाही बनणार ही टेस्ट केली जाते। आणि त्या टेस्ट नंतरच डॉक्टर निर्णय घेतात की तुम्ही कोणती ट्रीटमेंट करू शकता। IVF साठी सुद्धा काही मुलांना असं असतं की गर्भाशयामध्ये काही गाठी असतात, ओव्हरीमध्ये बीजा अंडकोष्ठीची आपली अंडी तयार होतात, तिथेही काही सिस्ट वगैरे असतात, तर त्या सिस्टसाठी देखील आपल्याकडे उपाय आहे। ऑपरेशन करून, दुर्बिणीने तपास करून आपण ते सगळं, ह्या जे तुमचे जे काही आजार आहेत त्याच्यावरती उपचार केले जातात। आणि त्यासाठी इकडे ऍडमिट पूर्ण दिवस राहायची गरज नसते, तुम्ही सकाळी येऊन संध्याकाळपर्यंत घरी जाऊ शकता। आणि ह्याच्यावरती पण औषधं वगैरे ज्या काही गोळ्या मेडिकल वगैरे आहे ते सगळं डॉक्टर सजेस्ट करतात प्रॉपरपणे। आणि ह्याच्यानंतर जे डॉक्टर ज्यांना मुलं होत नाहीत आणि त्यांचे जे असे जे प्रॉब्लेम असतात, फायब्रॉइड वगैरे गाठी असतात गर्भाशयामध्ये, त्यासुद्धा आम्ही दुर्बिणीने तपास करून वैद्यकीय शस्त्रक्रिया करून आम्ही ते काढतो आणि त्याच्यानंतर त्यावर आम्ही ट्रीटमेंट देतो। नॉर्मली बायकांच्या शरीरामध्ये एकच अंड तयार होतं, पण इकडे आपण ते एक अंड्याची क्वालिटी त्या टेस्टनंतर माहीत पडल्यानंतर काही ठराविक इंजेक्शन देऊन त्या इंजेक्शनमुळे आपण जास्त अंडी आपल्या अंडाशयात बनवू शकतात। आणि ती अंडाशयाची रोज सोनोग्राफी इथे केली जाते आणि त्यासाठी डॉक्टरांना भेटणं जरुरीच आहे। हे अंडाशयाच्या सगळ्या साईजमध्ये जे अंडी तयार होतात ती अंडीची साईज रोज डॉक्टर सोनोग्राफी करतात, काही 7 दिवस इंजेक्शन देतात, त्याच्यानंतर चेकअप करतात, पुन्हा त्यांना माहीत पडतं की याची किती फॉलिकल्स तयार होत आहेत की नाही होत आहेत। अगर जर नाही होत असतील तर मग डॉक्टर आणखी वेगळे काही इंजेक्शन देऊन काही वेगळे प्रकार करून ते आपल्यामध्ये अंड तयार करतात। आणि त्यातूनही जर अंड्याचा काही प्रॉब्लेम असेल, काही तुमचा उपचार नाही होत असेल ह्या ट्रीटमेंटने सुद्धा, तर डॉक्टर
बाहेरून अंड घेणं हे सगळं सजेस्ट करतात तुम्हाला. आणि जर मिस्टांचा जर प्रॉब्लेम असेल तर जर सॅम्पल निघत नाही कधी तरी टेन्शन येतं की आपण ट्रीटमेंट करायला आलोय, आपल्याला खूप डिप्रेशन येतं कधी कधी हजबंडना, तर मग ते हजबंडसाठी पण इथे व्यवस्थित उपचार केला जातो. ऑपरेशन करून सुद्धा तेथले स्पर्म घेतले जातात आणि त्यातूनही नाही निघालं काही, निष्क्रिय नाही झालं, तर मग ते बाहेरून स्पर्म घेण्याचा शुक्राणू धातू आपण बाहेरूनही घेऊ शकतो. असं काही नाहीये की काहीच पर्याय नाहीये, आपल्याला मुलं होणारच नाहीयेत असा काहीही एक पर्याय नाहीये. सायन्स खूपच पुढे गेलेला आहे आणि ते सगळं इथे या क्लिनिकमध्ये, आमच्या क्लिनिकमध्ये या सर्वांवरती उपाय होतो आणि प्रत्येकाला मूल हे आम्ही देतो. असं काही आम्ही सांगत नाही की 100% कोणताच डॉक्टर तुम्हाला गॅरंटी देऊ शकणार नाही की या क्लिनिकमध्ये आम्ही पण देऊ शकत नाही, पण ऍटलिस्ट 50-40% तरी चान्सेस आम्ही देऊ शकतो. आणि आतापर्यंत हे 15,000 जे बच्चू मुलं जी आमच्या बायकांना झालेले आहेत त्यांचा रेकॉर्ड आमच्या क्लिनिकमध्ये लावलेला आहे आणि त्यामध्ये काहीही आम्ही ह्याचं किंवा त्याला त्याचं ह्याला प्रत्येक पेशंटचं लेबल आम्ही प्रत्येक डिशवर आणि प्रत्येक सॅम्पलच्या बिकरवरही लिहिलेलं असतं आणि त्याची काळजी जे प्रयोगशाळेमध्ये लॅबोरेटरीमध्ये जे बायोलॉजिस्ट आहेत त्या सगळ्याची काळजी घेतात.